टॅक्सी व्यवसायात पदार्पणाची संधी, कष्ट तुमचे, व्यवसायाची हमी आमची, कमीत कमी गुंतवणूक कर आणि कमवा रुपये 30,000 ते 40,000 दरमहा, कार ड्रायव्हिंग लायसन्स आणि पुण्या मुंबईत राहण्याची तयारी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क माई हिंदाई कुडाळ, मोबाईल क्रमांक 9922429007 किंवा 7447442921. सावंतवाडी नगरपालिकेत स्वच्छता अभियानात जाहीर झालेले 5 कोटींचे बक्षीस अद्यापर्यंत मिळालेलं नसल्याने शासनाला जाग आणण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान नगरसेवक तसेच आजी माजी नगरसेवकांनी सावंतवाडी प्रांत कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन केले. सर्व पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. सावंतवाडी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर आणि आजी माजी नगरसेवक यावेळी उपस्थित होते. स्वाभिमान तालुकाध्यक्ष संजू परब, विशाल परब, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशोक दळवी, राजन पोकळे आदींनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. सर्वप्रथम सावंतवाडीतील सर्व नगरसेवक, नगरसेविका, पूर्वीच्या सर्व नगरसेविका यांना मी धन्यवाद देतोय. सावंतवाडीच्या विविध संघटनांना धन्यवाद देतोय की आजच्या या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. अनेक वर्ष सावंतवाडी नगरपरिषद स्वच्छतेवरती काम करत आली आणि त्यानंतर भारत स्वच्छता अभियानमध्ये जे जाहीर झालेलं बक्षीस आम्ही चांगलं काम केलं. महाराष्ट्रामध्ये आम्ही 46व्या क्रमांकावरती आहोत आणि देशामध्ये 64व्या स्थानावरती. आणि महाराष्ट्र शासनाने त्या काळामध्ये जाहीर केलं होतं की त्याला आता जवळजवळ 3 वर्ष झाली की जे नगरपरिषद पहिल्या 50 येतील त्यांना प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. त्याचा बक्षीस समारंभही आज अजूनपर्यंत शासनाने केलेला नाही आणि ते पैसे मिळावेत, शासनाने जाग द्यावी या हेतूने आजचं आम्ही आंदोलन केलं. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं सावंतवाडी शहराने काम केलंय त्याचा खऱ्या अर्थानं सर्व जनता त्याची हिस्सेदार आहे. त्याची जनतेला धन्यवाद द्यावे लागतील. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव .com वर.